आपल्याकडे शेतीचं क्षेत्र कमी आहे, त्यामुळे अनेक शेतकरी निराश होतात. मात्र कमी क्षेत्र असतानाही चांगलं उत्पन्न घेता येतं हे संगमनेर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं. त्या शेतकऱ्याकडं केवळ 1 एकर जमीन आहे, मात्र कमी जमीन असतानाही त्यानं शेतमालाचा कल्पकतेनं वापर करून रोज 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर शहरानजिक संगमनेर कोल्हापूर रस्त्यावर विजय गुंजाळ यांचा स्टॉल असून त्यांच्या या स्टॉलवर ताक पिण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. त्याचं कारण म्हणजे गुंजाळ यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या ताकामध्ये सेंद्रिय पुदिन्याचा वापर केला जातो, त्यामुळे लोक आवर्जून इथं ताक पिण्यासाठी येतात. राजहंस दूध उत्पादक संस्थेकडून मिळणाऱ्या ताकामध्ये आपल्या शेतातील सेंद्रिय पुदिन्याचा रस मिसळून गुंजाळ हे पुदिनायुक्त मठ्ठा तयार करतात. शेतमालावर प्रक्रिया केल्यास किंवा विविध पदार्थांमध्ये त्याचा वापर केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे गुंजाळ यांनी दाखवून दिलंय. त्यांच्याकडे 1 एकर जमीन असून अनेक वर्षांपासून ते या शेतात पुदिन्याचं पीक घेत होते. मात्र पुदिन्याला उन्हाळा वगळता बाजारात म्हणावा तसा दर मिळत नव्हता, त्यामुळे उपाय म्हणून गुंजाळ यांनी ताकामध्ये पुदिन्याचा रस टाकून मठ्ठा तयार करण्याचा निर्णय घेतला. 2012 साली राजहंस एजन्सीकडे मागणी केली, राजहंसचा स्टॉल घेतला 2012 मध्ये. त्यांच्या ताकाच्या रूपातून मी पुदिन्याचं मिश्रण तयार केलं. ते लिक्विड पुदिन्याचं लिक्विड ताकामध्ये देऊन मी सुरुवात केली. साधारणतः सुरुवातीला माझे 2 ग्लास 5 ग्लास सेल व्हायचे, त्यानंतर कालांतराने तो सेल वाढत गेला. विजय गुंजाळ यांनी आपल्या 2 गुंठे जमिनीत पुदिन्याची लागवड केली असून ते वर्षभर पुदिना पिकवतात. त्यासाठी गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करतात. या कामात त्यांना कुटुंबाची बरीच मदत होते. या पुदिनायुक्त मठ्ठा विक्रीतून गुंजाळ यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय. आज मी त्याला मी रोज ह्या सेंद्रिय पुदिन्यापासून 500 ते 700 ग्लास विकतो. साधारणतः माझा हा सेल 7 ते 8 हजार रुपये होतो. त्याबरोबर बाकीचे इतर बाय प्रोडक्ट पण विकले जातात. गुंजाळ यांचा हा स्टॉल रस्त्यावर असल्यामुळे वाटसरू त्यांच्या स्टॉलवर थांबून ह्या पुदिनायुक्त ताकाचा आनंद घेतात. अतिशय स्वस्त दरात चांगला मठ्ठा इथे मिळतो, त्यामुळे न चुकता मी तर ज्यावेळेस संगमनेरला येतो त्यावेळेस न चुकता इथे हमखास मठ्ठा घेतो. विजयजी गुंजाळ यांनी जो सेंद्रिय खतापासून पुदिना त्यांच्या शेतात तयार केला आहे, त्या पुदिन्यापासून जे ते ताक वापरून मठ्ठा तयार करतात तो उत्कृष्ट क्वालिटीचा असून मी तो रोज प्यायला येत असून घरी संध्याकाळी किंवा दुपारी घरी सुद्धा मी तो पार्सल नेत आहे. विजय गुंजाळ यांनी आपल्या शेतात पिकणाऱ्या पुदिन्याचा कल्पकतेनं वापर करून उत्पन्नाचा शाश्वत मार्ग शोधला आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, संगमनेर, अहमदनगर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.